नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीसच्या निकालासंदर्भात अतिशय महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पाहुयात या व्हिडिओमध्ये सविस्तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अपडेट आलेली आहे उमेदवारांना प्राप्त झालेल्या सुधारित गुणाबाबत प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे हा प्रसिद्धीपत्रक मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून आप आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल पहा विद्यार्थी हे या ठिकाणी मी हा परिपत्रक जो आहे तो डाउनलोड केलेला आहे दिनांक पंधरा मार्च म्हणजे आत्ताची या ठिकाणी अपडेट आहे मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं पहा टी सी एस आय कंपनी संचालनाच्या द दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेत प्राप्त झालेले गुण दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी संचालना याच्या संकेतस्थळावरती संवर्गनिहाय प्रसिद्ध करण्यात आले होते सदर यादीतील महाराष्ट्र नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत या संवर्गातील प्रत्येक चुकीच्या प्रश उत्तरामागे जु झिरो पॉईंट पन्नास वजा न करता झिरो पॉईंट टू फाईव्ह वजा करण्यात आले असल्याबाबतची तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार टी सी एस आय कंपनीस तपासणी करून सुधारित गुणतालिका सादर करण्याबाबत कळविण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टी सी एस आयऑन कंपनी सादर केलेल्या माहितीनुसार संचालनाच्या दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी जे काही गुणतालिका स्कोअर कार्ड जे काही प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं त्यानुसार महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा आणि महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत ठीक अभियांत्र आहे अभियांत्रिकी सेवा विद्युत आणि कर निर्धारण या पदाकरिता ज्या कॅन्डिडेटने अप्लाय केलेल्या त्या संवर्गातील जे कॅन्डिडेट आहेत त्यासाठी पहा जे काही तक्ता या ठिकाणी देण्यात आलेल्या त्या तक्त्यामध्ये नमूद नऊ प्रश्नांची नऊ क्वेश्चन आय डी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत पहा या ठिकाणी उमेदवाराने सोडवलेल्या चुकीच्या उत्तरांचे गुणांकन करताना एका चुकीच्या उत्तरास पंचवीस टक्के अर्थात झिरो पॉईंट फाईव्ह वन फोर्थ असलेली नकाराम नकारात्मक गुणदान पद्धतीनुसार झिरो पॉईंट फाईव गुण वजा न करता झिरो पॉईंट टू फाईव्ह नकारात्मक गुण वजा करण्यात आले आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे क्वेश्चन आय डी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदाकरिता तर पहा या ठिकाणी शिफ्टसुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि पेपर आ, या ठिकाणीसुद्धा मेन्शन करण्यात आलेलं आहे ठीक so, आहे सो हा या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जे काही क्वेश्चन आय डी देण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही मार्किंग सिस्टीम त्यांनी वापरलेली आहे झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट फाईव्ह गुण वजा न करता काय केलेला आहे झिरो पॉईंट टू फाईव्ह नकारातो गुण वजा करण्यात आलेला आहे ठीक आहे सो या ठिकाणी ह्या हे अपडेट आलेली आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये हे सांगण्यासाठी है। नंतर जा जा के आहे नंतर विद्युत अभियांत्रिकी ज्या पदासाठी ज्या कँडिडेटने अप्लाय केलेल्या आहेत त्यांची क्वेश्चन आय डी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे पहा या ठिकाणी क्वेश्चन आय डी या ठिकाणी आहे तसंच पेपर सत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानुसार सेम या ठिकाणी ही अपडेट आहे दोन्हीसाठी ही सेमच आहे आणि पहा विद्यार्थी म्हणून जी काही नंतरची जी काही पेपर टू मध्ये जी काही सुधारणा देण्यात आलेली आहे नॉर्मलायझेशन पद्धतीनुसार फोर्टी फायव्ह पर्सेंट तुम्हाला क्रायटेरिया पाहिजे फॉर क्वालिफाईंग नेचर ठीक आहे दोन्ही पेपरमध्ये पेपर वन आणि पेपर टूमध्ये असे दोन्ही मिळून फोर्टी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला क्वालिफाय मार्क्स या ठिकाणी आवश्यक आहे जर तुम्हाला फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स पडत असतील तर तुमचं निवड यादीमध्ये नाव असणार आहे ठीक आहे सो ही अपडेट आलेली आहे रिगार्डिंग स परिषद भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भातली ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन धन्यवाद